मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. अंधेरी पूर्वेतल्या शेरे पंजाब कॉलनीतल्या एका इमारतीत सकाळीच बिबट्या घुसला होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि काही तासांच्या चिवट प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. सीसीटीव्हीचे दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. आणि याच घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. सुमारे 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या जो बिबट्या होता त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत इकडचे शाळा चालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. सर, क्या बतायंगे, कैसा रहा एक्सपीरियंस, 12 घंटे का समय आपके स्कूल में निकाला है? सब लोग बोलते हैं कि बहुत अच्छा रहा कि एक घर के अंदर में रहा है, कि यहाँ से वो कहीं जा नहीं पाया, तो उसने किसी को नुकसान नहीं किया. तो बच्चा था छोटा सा, अब वो डर गया है क्योंकि वो सुबह से भटक रहा है, 4 बजे से भटक रहा है, 5 बजे से भटक रहा है, 7 बजे से यहाँ पे आया है और इधर से छलांग मार के इधर में अंदर आ गया वो. और लकीली दोनों के पास में मोबाइल में सीसीटीवी कैमरा लगे हुए हैं सब जगह, तो ये बहुत अच्छी चीज़ होगी. तो उससे हम देख पाए, जो विलेजर्स हैं उन्होंने ये सब जाली लगाई, फुटबॉल का नेट लेकर आए, वो ऊपर में लगाया. इकडे जे शाळा चालवतात त्यांच्या म्हणण्यानुसार ही जे आपण जे बघू शकतो की ह्याच ही जी वॉल आहे, ही जी भिंत आहे, ह्या भिंतीवरून तो उडी मारून तो आतमध्ये आला आणि ह्या भिंतीवरून आतमध्ये आल्यानंतर तो ह्या दरवाजाच्या जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरच्या गॅपमधून तो आतमध्ये गेला आणि तिथे त्याने वास्तव्य केलं होतं. पण इकडचे जे स्थानिक नागरिक आहेत, पोलीस आहेत, त्यांच्या सतर्कतेमुळे त्या ठिकाणी आजूबाजूला वरती जाळी टाकण्यात आली होती, तो शांतता बनवण्यात आली होती, जेणेकरून तो जो बिबट्या आहे तो कुठे घाबरला नाही पाहिजे. तो इथून बाहेर पडला असता त्याची मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र हे टाळण्यामध्ये इकडचे स्थानिक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, वन खातं असेल, तसेच इकडच्या आजूबाजूचे नागरिक असेल, त्यांनी खूप सतर्कता पाळली, त्यामुळेच हा जो बिबट्या जो मानव वस्तीत आला होता त्याला आता जेरबंद करण्यात आलेला आहे आणि आता तिकडे तो नॅशनल पार्कमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करून त्याला नंतर पुन्हा एकदा जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, जी मीडिया, मुंबई.